चिंतना श्री गुरुदेवदत्त नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये दिनांक तेरा जुलै दोन हजार बावीस या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत जिवाळ्याचा दिवस असतो गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी दसरा आणि दिवाळी या सणांपेक्षा कमीसुद्धा नसतो आणि या गुरुपौर्णिमानिमित्ताने आपल्याला स्वामींच्या काही विशेष सेवा तसेच अनुष्ठान करायचं आहे तुम्ही जर आतापर्यंत स्वामींची सेवा केलेली नसेल किंवा तुमची इच्छा असेल की स्वामींची सेवा करावी स्वामी सेवेमध्ये यावं तर हा अगदी सुवर्ण काळ आहे स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला माहितीच असेल की दत्त जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी असेल तर सुद्धा आपण अशा प्रकारची सेवा किंवा अनुष्ठान करत असतो आणि या अनुष्ठानाचा फायदा अनेक सेवेकरांना आतापर्यंत झालेला आहे हे अनुष्ठान एकवीस दिवसाचं आहे म्हणजे या तेवीस तारखेपासून येणारी तेवीस तारीख म्हणजे येणारा गुरुवार तेवीस जून दोन हजार ते बावीस तेरा जुलै दोन हजार बावीस हे एकवीस दिवस आहे तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला काही अनुष्ठानं करायची आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही यथाशक्ती जास्तीत जास्त सेवा कराव्यात कारण स्वामी सेवा करण्यासाठी हा सुवर्णकाळ आहे आणि या काळामध्ये म्हणजे या एकवीस दिवसामध्ये केलेली कोणतीही स्वामींची सेवा किंवा अनुष्ठान नक्कीच फलित होत असतं या एकवीस दिवसांच्या अनुष्ठानामध्ये संयोग असा आहे की अनुष्ठानाची सुरुवात ही, ही गुरुवारपासून होणार आहे गुरुवार म्हणजेच आपल्या गुरूंचा वार असतो आणि याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणार आहे म्हणूनच आपल्या गुरूंची कृपाप्राप्तीसाठी आणि आपल्या आयुष्यातील संकट असतील अडचणी असतील त्या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्वामींची ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही नक्की करा आणि हे सेवारूपी ज्ञान फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये स्वामी कृपेने सकारात्मक बदल होतील दिनांक तेरा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तुम्ही तेव्हापासून या अनुष्ठानाची सुरुवात करू शकता असं नाही की फक्त एकवीस दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तुमच्या मनामध्ये जेव्हा स्वामी सेवेची इच्छा होईल तेव्हापासून तुम्ही स्वामींची सेवा सुरू करू शकता तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे एकवीस दिवसाचं तर या एकवीस दिवसामध्ये तुमच्याकडून जेवढे जास्तीत जास्त शक्य होतील तेवढे जास्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा तुम्ही जर नित्यसेवा करत असाल नित्यसेवा म्हणजे दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी तर या एकवीस दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी स्वामींचे एकवीस पाठ तरी आवर्जून करा जास्त तर हे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पाठ तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे अर्थात ही संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला ही सेवा स्वामींच्या समोर बसून करायची आहे आणि ही सेवा म्हणजे हे पाठ तुम्हाला स्वामींच्या समोर बसून वाचायचे आहे आणि वाचण्याची जागा आणि वाचण्याची वेळ ही दररोज एकच असायला हवी या एकवीस दिवसामध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची एकवीस किंवा एक कवण किंवा पाठ पाठसुद्धा संकल्पयुक्त करू शकता श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आपलं आयुष्य बदलण्याची ताकद असते त्यामुळे तुम्ही जर एकश्याट पाठ संकल्पयुक्त या ग्रंथाचे केले तर तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य हे कोणत्याही गोष्टी शक्य होतील स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामधील सर्व दुःख दारिद्र्यता अडचणी संकट सर्व संपून तुम्हाला सौभाग्यप्राप्ती नक्कीच होत असते तर बघा या एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकशे आठ पाठ करू शकता किंवा एक्कावन्न करू शकता जेवढे तुम्हाला शक्य होतील तेव तेवढे जास्तीत जास्त पाठ करण्याचा संकल्प तुम्ही या एकवीस दिवसामध्ये करा तर बघा संकल्प कसा करायचा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल ठेवून आपल्या नावाचा उच्चार करून गोत्र बोलून स्वामींना तुम्हाला आपली अडचण सांगायची असते आणि त्यानंतर त्यासाठी तुम्ही किती पाठ करणार आहात आणि किती दिवसामध्ये करणार आहात हे तुम्हाला स्वामींना सांगायचं असतं हा संकल्प आपल्याला गुरुवार दिनांक तेवीस जून या दिवशी करायचा आहे म्हणजे तेवीस जूनपासून एकवीस दिवसानंतर गुरुपौर्णिमा आहे आणि एकवीस दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पाठ करायचे आहे यानंतरची अजून एक सेवा आहे ते म्हणजे तारकमंत्र या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला दररोज अकरा वेळेस कमीत कमी अकरा वेळेस तारकमंत्र बोलायचा आहे किंवा वाचायचा आहे ही सुद्धा अतिशय साधी सोपी आणि अनुभवसिद्ध से सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा यानंतरची अजून एक सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरणामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या दररोज कमीत कमी अकरा माळी करायच्या आहेत तर हे सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता तर या तीन सेवा म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण तारक मंत्र दररोज अकरा वेळेस आणि अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप या तीन सेवा तुम्ही एकवीस दिवस करून बघा आणि तुम्हा यानंतरची अजून एक अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे ही अत्यंत महत्त्वाची सोपी आणि शीघ्र फलदायी अशी सेवा आहे तर या एकवीस दिवसांमध्ये दे, म्हणजे दिनांक तेवीस जून ते तेरा जुलै या एकवीस दिवसामध्ये तुम्ही संकल्पयुक्त स्वामी महाराजांचा जप करू शकता म्हणजे तुम्ही सव्वा लाख जप करणार आहे किंवा सहा लाख जप करणार आहे किंवा बारा लाख जप जर तुमच्याकडून झाला तर अतिउत्तम तर हा जप तुम्हाला संकल्पयुक्त करायचा आहे संकल्प तो मी अगोदर सांगितला तशाच प्रकारे तुम्हाला जपासाठी सुद्धा संकल्प करायचा आहे तुमची जर इच्छा असेल की या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला सहा लाख किंवा बारा लाख जप करायचा आहे आणि एका व्यक्तीकडून हा जप करणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही कुटुंबातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी मिळूनसुद्धा हा एवढा जप केला तरीही चालू शकतं पण अशा वेळेस संकल्प करताना तुम्हाला संपूर्ण कुटुंबाचा उच्चार करूनच संकल्प करायचा आहे म्हणजे स्वामींना सांगायचं आहे की आम्ही संपूर्ण कुटुंब किंवा कुटुंबातील एवढे एवढे जण जप करणार आहोत हे तुम्हाला संकल्प करताना उच्चार करायचा आहे तर या सर्व स्वामीसेवा तुम्ही यथाशक्ती करा यथाशक्ती जास्तीत जास्त स्वामीसेवा करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून जरी तुम्ही स्वामीसेवा करण्यास सुरुवात केली तरीही चालू शकतं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद